हॅलो स्टुडंट, मागील व्हिडिओमध्ये आपण वर्तुळ केंद्राचा वापर करून आणि वर्तुळ केंद्राचा वापर न करता वर्तुळावरील म्हणजेच वर्तुळाच्या परिघावरील बिंदूतून वर्तुळास स्पर्शिका काढणे हे शिकलो. ह्या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळाच्या परिघावरील बिंदूतून वर्तुळास स्पर्शिका काढणे ह्या मुख्य भागामधील आणखी दोन उपप्रकार शिकणार आहोत. जर वर्तुळाची जीवा किंवा वर्तुळ कंस दिला असेल तर अशावेळी वर्तुळ केंद्राचा किंवा वर्तुळ केंद्राचा वापर न करता आपण दोन्ही प्रकारे वर्तुळास स्पर्शिका काढू शकतो. त्यापैकी पहिला प्रश्न आपण अभ्यासूया. केंद्र पी असलेले 6.7 सेमी व्यासाचे, प्रश्नामध्ये आता ह्या ठिकाणी व्यास दिला आहे, वर्तुळ काढा. त्यामध्ये 4.5 सेमी लांबीची जीवा ए बी काढा. जीवेचे जे दोन बिंदू असणार आहेत, बिंदू ए आणि बी, ह्या दोनही बिंदूंमधून वर्तुळास स्पर्शिका काढा. आता ह्या प्रश्नामध्ये वर्तुळ केंद्राचा वापर करून किंवा न करता हा उल्लेख दिलेला नाही, त्यामुळे ह्या ठिकाणी आपल्याकडे दोन पर्याय आहेत. दोघांपैकी कोणताही पर्याय जो आपल्याला सोपा पडतो तो आपण ह्या ठिकाणी वापरू शकतो. प्रश्नाची साधारणतः जी कच्ची आकृती आहे ही कच्ची आकृती आपण रेखाटण्याचा प्रयत्न करूया. केंद्र पी असलेले एक वर्तुळ आहे, ह्या वर्तुळाचा आपल्याला व्यास दिला आहे ह्या ठिकाणी 6.7 सेमी आणि जीवा ए बी दिली आहे. समजा ही आपण जीवा घेऊया, जीवा ए बीची लांबी दिली आहे 4.5 सेमी. तर ह्या दोनही बिंदूंमधून आपल्याला वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहेत. ह्या ठिकाणी आपण केंद्राचा वापर करू शकतो किंवा केंद्रबिंदूचा वापर न करता त्रिकोणाचा वापर करून देखील ह्या दोनही बिंदूंमधून स्पर्शिका काढू शकतो. सर्वप्रथम आपण वर्तुळ काढायला सुरुवात करूया. आता ह्या ठिकाणी त्रिज्या दिलेली नाही, वर्तुळाचा व्यास दिला आहे 6.7 सेमी. वर्तुळ काढण्यासाठी आपल्याला त्रिज्येची आवश्यकता आहे. त्रिज्या आणि व्यासामधला सहसंबंध आहे, त्रिज्या ही व्यासाच्या निम्मे असते. जर आपण ह्या ठिकाणी हे गणित सोडवलं तर ह्याचं उत्तर मिळणार आहे 3.35 सेमी. हे माप आपल्या पट्टीवर उपलब्ध नाही, म्हणून आपण हा केंद्रबिंदू शोधण्यासाठी सर्वप्रथम आपण व्यास काढणार आहोत 6.7 सेमी लांबीचा. ह्या ठिकाणी आपण हा समजा रेषाखंड घेतला आहे जो व्यासाच्या लांबीचा होता 6.7 सेमी. आता ह्याचा आपल्याला बरोबर मध्यबिंदू हवा आहे. हा मध्यबिंदू शोधण्यासाठी आपण ह्या रेषाखंडाचा लंब दुभाजक काढून घेऊया. कंपासमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊया आणि हे अंतर न बदलता दोन्ही दिशेला बिंदू एक्स वरून त्याचप्रमाणे बिंदू वाय वरून हे दोन कंस करून घेऊया. कंसांचे छेदनबिंदू परस्परांना जर जोडले तर आपल्याला लंब दुभाजक मिळतो. ह्या लंब दुभाजकाने ज्या ठिकाणी हा रेषाखंड एक्सचे दोन समान भागांमध्ये विभाजन केले आहे, हा बिंदू म्हणजेच आपला केंद्रबिंदू, वर्तुळाचा केंद्रबिंदू पी असणार आहे. आता कंपासचं टोक ह्या केंद्रबिंदू पी वर ठेवूया आणि कोणत्याही बाजूचे म्हणजेच बिंदू एक्स किंवा बिंदू वाय आपण हे चेक करू शकतो. दोन्ही बाजूला ह्याची किंमत सारखीच येणार आहे. ही एवढी त्रिज्या घेऊन आपण वर्तुळ काढून घेऊया. वर्तुळाचा परिघ आपण पाहू शकतो, बिंदू एक्स आणि वाय ह्या दोन्ही बिंदूंमधून गेलेला आहे, म्हणजेच हा केंद्रबिंदू पी हा अगदी बरोबर आहे. ह्या ठिकाणी आपण अचूकता तपासू शकतो. आता आपले हे वर्तुळ तयार झालेले आहे. जीवा ए बी आपल्याला काढायची आहे. ही जीवा काढण्यासाठी आपण कंपासचा वापर करतोय. सर्वप्रथम आपण ह्या वर्तुळाच्या परिघावर कोणत्याही ठिकाणी हा पहिला बिंदू घेऊया, बिंदू ए, आणि कंपासमध्ये 4.5 सेमी एवढे अंतर घेऊया. कंपासमध्ये आपण 4.5 सेमी एवढे अंतर घेतलेले आहे. बिंदू ए वर कंपासचे टोक ठेवून ह्या वर्तुळाच्या परिघाला छेदणारा आपण हा 4.5 सेमीचा एक कंस करूया. हा जो छेदनबिंदू आहे, हा छेदनबिंदू म्हणजेच बिंदू बी असणार आहे. बिंदू ए व बी पट्टीच्या सहाय्याने जोडूया. आता आपल्याला बिंदू ए व बी वर्तुळाच्या परिघावर मिळालेले आहेत. ह्या बिंदू ए व बी मधून स्पर्शिका काढण्यासाठी आपल्याकडे दोन पर्याय उपलब्ध आहेत. वर्तुळ केंद्राचा वापर करून
अशा प्रकारे आपण ह्या बिंदू ए मधून जाणारा रेषाखंड काढू शकतो आणि त्या रेषाखंडावर म्हणजे जो किरण मिळणार आहे ह्या किरणावर वर्तुळ केंद्राचा वापर करून ह्या रचनेच्या सहाय्याने आपण बिंदू ए व बी ह्या दोन्ही बिंदूंमधून स्पर्शिका काढू शकतो. मी एका वेगळ्या पद्धतीने म्हणजेच वर्तुळ केंद्राचा वापर न करता ह्या दोनही बिंदूंमधून स्पर्शिका काढते. ह्या ठिकाणी मी आणखी एक तिसरा बिंदू घेते म्हणजेच एक त्रिकोण तयार करते जेणेकरून जे वर्तुळ आहे हे वर्तुळ परिवर्तुळ तयार होणार आहे त्रिकोण ए बी सीचे. आता आपल्याला बिंदू ए व बी दोन्ही बिंदूंमधून वर्तुळाला स्पर्शिका काढायच्या आहेत म्हणून आता आपल्याकडे फक्त एकच बिंदू उपलब्ध आहे बिंदू सी. ह्या बिंदू सीचा आपल्याला एकरूप कोन काढायचा आहे त्यासाठी आपण कंपासमध्ये अंदाजे हे माप घेतो. एकरूप कोन काढण्याची कृती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुन्हा देते. आपण ऑलरेडी आधीच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत त्या लिंकवर जाऊन आपण ही पुन्हा पाहू शकता. तर हा जो एकरूप कोन काढण्यासाठी जो कंस केला आहे हा कंस आता ह्या ठिकाणी दोन बाजूंना छेदलेला आहे सी ए आणि सी बी. न छेदलेली जी बाजू आहे ती आहे ए बी. आता हे माप न बदलता आपण बिंदू ए वर कंपासचे टोक ठेवूया आणि ह्या बाजू ए बीला छेदणारा वर्तुळाच्या बाहेरच्या दिशेने हा एक मोठा कंस काढूया. हेच माप न बदलता बिंदू बी वर कंपासचे टोक ठेवूया आणि ह्याच रेषाखंडावरून पुन्हा बाहेरच्या बाजूला हा एक कंस घेऊया. आता हे जे आपल्याकडे जे दोन छेदनबिंदू मिळालेले आहेत ह्यामधलं अंतर घेऊन बिंदू ए वरून आणि त्याचप्रमाणे बिंदू बी वरून एकरूप कोन काढून घेऊया. नवीन छेदनबिंदूवरून आपण हा छेदणारा हा कंस काढला आहे. त्याचप्रमाणे हा जो दुसरा छेदनबिंदू मिळतोय तिथून देखील हा दुसरा कंस काढलेला आहे. हे जे कंसांचे जे दोन छेदनबिंदू मिळालेले आहेत हे दोनही छेदनबिंदू आपण बिंदू ए आणि त्याचप्रमाणे बिंदू बी ह्या दोघांनाही जोडून घेऊया. हे बिंदू जोडल्यानंतर जे रेषाखंड तयार होणार आहेत हे ह्या रेषा दोनही रेषा म्हणजेच समजा आपण हे स्मॉल एम आणि स्मॉल एनने दर्शवूया. ह्या दोनही रेषा वर्तुळाच्या स्पर्शिका आहेत ज्या बिंदू ए व बी मधून जात आहेत. पुढील प्रश्न अभ्यासूया. ह्या प्रश्नामध्ये केंद्र क्यू असलेले 3.5 सेमी त्रिज्येचे आता ह्यावेळी त्रिज्या डायरेक्टली दिलेली आहे वर्तुळ काढा. 110° मापाचा लघु कंस एम एन काढा. आता वर्तुळाच्या परिघावर आपल्याला लघु कंस एम एन काढायचा आहे ज्याचं माप 110° आहे. बिंदू एम आणि बिंदू एन मधून वर्तुळास स्पर्शिका काढा. ह्या ठिकाणी देखील आपण दोनही पद्धतींचा वापर करू शकतो. कच्च्या आकृतीने हे समजवायचा प्रयत्न करते. बघा आपल्याला जे वर्तुळ माहीत आहे की वर्तुळाचे माप हे 360° असते. ह्या 360° एक लघु कंस घ्यायचा आहे ज्याचे माप आपल्याला हवे आहे 110°. तर हे माप म्हणजे परिघावर हा जो लघु कंस आहे ज्याचं माप 110° आहे हे 110° कोन मापकाच्या सहाय्याने आपण घेऊ शकत नाही. त्यासाठी मागील प्रकरणामध्ये प्रकरण क्रमांक 3 मध्ये आपण काही गुणधर्म अभ्यासले केंद्रीय कोन आणि ह्या केंद्रीय कोनाने आंतरखंडित केलेला जो कंस असतो ह्या दोघांचे माप समान असते. म्हणजेच आता आपल्याला ह्या ठिकाणी जो केंद्रीय कोन काढायचा आहे 110° मापाचा जेणेकरून ह्या केंद्रीय कोनाचे माप आणि त्याने आंतरखंडित केलेल्या हा कंसाचे माप समान येईल. म्हणजेच हा जो छेदनबिंदू मिळेल हा असेल आपला ए आणि हा छेदनबिंदू असणार आहे बिंदू बी. रचनेला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण 3.5 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढून घेऊया. 3.5 सेमी त्रिज्येचे ह्या ठिकाणी आपण वर्तुळ काढलेले आहे. केंद्रीय कोन काढण्यासाठी पहा जर हा कंस आपल्याला वरच्या दिशेला घ्यायचा असेल तर वर्तुळ साधारणतः पानाच्या खाली काढायचे. आता मला हा जो कंस आहे हा कंस खालच्या दिशेला घ्यायचा आहे म्हणून मी वर्तुळ अगदी पानाच्या मध्यभागी काढलेले आहे. आणि सर्वप्रथम ही एक जीवा किंवा त्रिज्या काढून घेते म्हणजे एक रेषाखंड काढून घेते.
ऑलरेडी जे पानावर जी रेषा आहे त्याच रेषेचा मी वापर करते आणि हा बिंदू समजा ह्या ठिकाणी मी घेते बिंदू ए. कोनमापक आपण बिंदू क्यू वर ठेवूया आणि ह्या बिंदू एच्या दिशेने बिंदू एच्या दिशेने आपण 110° मोजूया. हे 110° म्हणजेच 90°पेक्षा मोठे येणार आहेत. तर 110° आपल्याला इथे मिळतात. 110° म्हणजेच विशाल कोन येईल. तर हे मी मार्किंग करून घेते. बिंदू एच्या दिशेने आपण हे 110° मोजले आहेत. पुन्हा पुन्हा म्हणते हा एक विशाल कोन येणार आहे. हा बिंदू केंद्रबिंदूला जोडून घेऊया. बिंदू जोडल्यानंतर जो किरण तयार होणार आहे हा किरण वर्तुळाच्या परिघाला एका बिंदूमध्ये छेदणार आहे. हा छेदनबिंदू म्हणजेच बिंदू बी असणार आहे. हे जे माप होतं हे माप होतं आपलं 110° म्हणजेच हा जो कंस ह्या ठिकाणी तयार झालेला आहे कंस ए बी लघु कंस ए बी ह्या लघु कंस ए बीचे माप असणार आहे 110° म्हणजेच केंद्रीय कोना एवढे. ह्या ठिकाणी आपण किरण क्यू ए हा देखील काढलेला आहे. जर आपण बिंदू ए व बी एकमेकांना जोडले तर एक जीवा तयार होणार आहे. आणि आताच्याच आकृतीमध्ये ह्याच्याच आधीच्या आकृतीमध्ये जीवा ए बीमधून आपण वर्तुळाला स्पर्शिका काढल्या होत्या बिंदू ए व बीमधून. त्याचप्रकारे आपण प्रश्नात दिलेल्या बिंदू एम व एन ह्या दोनही बिंदूंमधून आपण स्पर्शिका काढू शकतो वर्तुळ केंद्राचा वापर न करता. परंतु आता ह्या ठिकाणी वर्तुळ केंद्र आपल्या रचनेमध्ये आलेलाच आहे. तर ह्या वर्तुळ केंद्राचा वापर करून देखील आपण वर्तुळात स्पर्शिका काढू शकतो. त्यासाठी मी बिंदू एन वरून हे दोनही दिशेला समान मापाचे दोन कंस तयार केले आहेत ज्यामुळे हा जो नवीन रेषाखंड तयार होईल ह्या रेषाखंडाचा आपण लंबदुभाजक काढूया. हा लंबदुभाजक कसा काढायचा किंवा वर्तुळ केंद्राचा वापर करून वर्तुळात स्पर्शिका कशी काढायची हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासले आहे. त्याची लिंक देखील मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ती पाहून तुम्ही पुन्हा ही कृती करू शकता. हे दोन्ही कंस जर जोडले तर जाणारा जो लंब आहे हा लंब दुभाजक बरोबर बिंदू एन मधून जातोय. असाच लंब दुभाजक आपण बिंदू एम मधून देखील तयार करूया. हा लंब दुभाजक काढल्यानंतर दोन्ही जे लंब दुभाजक आहेत हे समजा बिंदू ओ मध्ये परस्परांना छेदत आहेत. त्यामुळे तयार होणारी जी आकृती आहे म्हणजे जो चौकोन आहे ह्या चौकोनाचा प्रकार विचारला जातो. पहा वर्तुळामध्ये क्यू एम आणि क्यू एन ह्या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. म्हणजेच ह्या दोनही बाजू चौकोनाच्या दोनही बाजू एकरूप आहेत. जर आपण पट्टीच्या सहाय्याने ओ एम आणि ओ एन ह्या दोन्ही किमती जर मोजल्या तर ह्या दोनही किमती 4.8 सेमी येतात. म्हणजे ह्या लगतच्या बाजू देखील एकरूप आहेत. त्रिज्या 3.5 सेमी आणि ह्या वर्तुळाच्या बाह्य बिंदू ओ मधून तयार झालेल्या ज्या स्पर्शिका आहेत ह्या स्पर्शिका खंडांची लांबी सुद्धा एक रूप आलेली आहे. म्हणजेच तयार झालेला हा जो चौकोन आहे हा चौकोन म्हणजेच पतंग तयार झालेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळाची जीवा किंवा वर्तुळ कंस दिले असता वर्तुळास त्या परिघावरील बिंदूतून वर्तुळ केंद्राचा वापर करून किंवा वर्तुळ केंद्राचा वापर न करता दोनही पद्धतीने वर्तुळास स्पर्शिका काढणे अभ्यासले. आज आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. वर्तुळाच्या बाह्यबिंदूमधून वर्तुळास स्पर्शिका काढणे हा नवीन मुद्दा घेऊन.